हरि ओम श्रीराम अंबज्ञ। मी अर्चना वीरा तुलसिंह जोशी, मिल परिसर उपासना केंद्र धुळे। माझा अनुभव असा आहे की दत्त जयंतीच्या वेळेस आम्हाला कॉल आलेला माझ्या मिस्टर म्हणजे अतुलसिंह जोशींना की बा तुमचं नाव आरतीसाठी घेण्यात आलेलं आहे। ते साईटवर जाण्याच्या गडबडीत म्हणजे गाडीवर होते आणि गाडीवर असताना त्यांनी तारीख वेगळी ऐकली। आदल्या दिवशी आम्हाला आरती दिलेली होती, त्यांना असं वाटलं दुसऱ्या दिवशी आरती दिली। ते घरी येऊन त्यांनी मला सांगितलं की आपल्याला या दिवशी अंमळनेरला दत्तजयंतीच्या उत्सवासाठी बापूंची आरती करायला मिळते। म्हणून मी जवळपास 8-10 दिवस आधी कॉल आलेला असेल म्हणून 8-10 दिवस इतके आनंदात होते की बापरे बापूंची आरती करायला मिळणार आहे, ही साडी घालायची, सगळं ठरवून ठेवलं मी। बापरे बापूंची आरती मिळणार म्हणून खूप आनंदात होते। आणि यांच्याकडनं चुकी झाली की ती जी आरती आमच्याकडून आदल्या दिवशी होती ती आरती आम्ही दुसऱ्या दिवशी ऐकली। आणि ज्या दिवशी आरती होती त्या दिवशी जवळपास 9:30-10 वाजता यांना कॉल आला की अतुलसिंह तुम्ही कुठे आहात, हे म्हटले की घरी आहे। नाही म्हणे तुम्हाला तर आरतीला यायचं होतं ना, नाही हे म्हटले, नाही तुम्ही तर आम्हाला दुसऱ्या दिवशी सांगितलं। म्हणजे तो गोंधळ झाला ऐकण्याचा की तारीख वेगळी होती आणि आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार होतो। त्या दिवसापासून तर जवळपास आम्हाला म्हणजे त्या दिवशी तर खूपच वाईट वाटलं मला, म्हटलं मी एवढी सगळी तयारी करून ठेवली हे केलं आणि एवढं म्हणजे सगळं मिस होऊन गेलं असं म्हणून खूप मनात खंत होती। बापूंना तर सगळं समजत असतं, म्हणजे बापूंनी आमच्या मनातल्या सगळ्या भावना ऐकल्या समजल्या सगळं केलं। आणि बरोबर 6 महिन्यांनी अनिरुद्ध पौर्णिमेला आम्हाला जवळपास 10-12 दिवस आधी म्हणजे बापूंना घ्यायला मुंबईला या सगळ्या सप्तसेवक संघांना जायचंच होतं। 10 दिवस आधी यांना फोन आला त्यांचा की अतुलसिंह तुमची जी आरती दत्तजयंतीच्या इथं मीच झाली होती, आता अनिरुद्ध पौर्णिमेला मुंबईला तुमच्या हातून आरती आहे। परत यांनी घरी येऊन मला सांगितलं, मी यांना 4-5 वेळेस विचारलं तुम्ही तारीख नीट ऐकली ना या वेळेला आरती त्याच दिवशी आहे ना, हे म्हटले नाही हो। पण जाईस तोपर्यंत मनात थोडीशी दागदूक होती की बा खरंच मागच्या वेळेस सारखं काही मिस व्हायला नको, पण खरंच बापूंनी ऐकलं आणि मुंबईला जाऊन आम्ही ती आरती केली। आरती करत असताना मला म्हणजे आम्हाला दोघांना असं वाटत होतं की समोर बापूंचा फोटो होता, पण आम्हाला दोघांना असं वाटत होतं की बापूच समोर उभे, आमच्या हात इतके थरथर करत होते तिथं एवढ्या सगळ्यांसमोर आरती करायची। आनंद तर होताच होता की तिथली आरती मीच झाली, बापूंनी ऐकलं इथं आरती मिळाली आणि सगळ्यांसमोर आरती करायची आणि बापू समोर आहे असंच वाटत होतं आणि डोळ्यातून आपोआप पाणी येत होतं। हा एक मोठा अनुभव आहे, म्हणजे बापू जे आहेत आपल्या मनातलं सगळं ओळखत असतात, बापूंना काही वेगळं सांगायची गरज नाही। आज माझा अनुभव आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।